नमस्कार, मी आहे सध्या सोलापूर आणि सातारा यांच्या हद्दी, म्हणजे जिथून सुरू होत होती सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होती त्या ठिकाणी. या ठिकाणी समारोप देण्यासाठी सातारा पोलीस प्रशासनाचे, जिल्हा प्रशासनाचे आणि राजकीय मंडळी या ठिकाणी निरोप देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयरावजी देशमुख आपल्या सोबत आहेत. सर, आज तुमच्या जिल्ह्यामध्ये माऊलीची दिंडी म्हणजे प्रवेश करते, काय बोलाल? संत ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी आज सोलापूर जिल्ह्यात आत्ता प्रवेश केलेला आहे. आज साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि तिथले सगळे अधिकारी, आज आमच्या इथल्या अधिकाऱ्यांच्या त्या आज ही दिंडी ताब्यात दिलेला आहे. आजपासून सोलापूरच्या एकादशी होईपर्यंत ही दिंडी पंढरपूरपर्यंत या आलेल्या लाखो भाविक लोक, ज्या वारकरी लोक आहेत, जे गेले अनेक दिवसापासून उन्हा ऊन पाऊस वारा या सगळ्या सोसत या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या आहे, यांची सुरक्षिततेची जबाबदारी, यांच्या आरोग्याची जबाबदारी, यांचं स्वच्छता, जे आपण ज्या गावाला मुक्काम असेल किंवा ज्या जिथं जिथं जाईल तिथं स्वच्छता ठेवणं, या सगळ्या गोष्टीचं या सोलापूर जिल्ह्यात सज्ज आहे. मला असं वाटतं की ही वारी या प्रत्येक वर्षीप्रमाणे, ज्याप्रमाणे गेल्या वर्षीचा अनुभव घेऊन यावर्षी काही सुधारणा पुन्हा एकदा या वारीत केल्या आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीचं सुधारणा करत करत ही वारी या सगळ्या वारकऱ्यांना एक प्रसन्न वातावरणामध्ये विठुरायाचं दर्शन होईल आणि ही वारी सुखाने आनंदित जाईल. देशात नाही तर अवघ्या जगाचं लक्ष असलेलं या वारीकडं आणि त्याच जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, हे कसं म्हणजे कशा भावना आहेत तुमच्या? नाही, या जे ही सोलापूर जिल्हा ही पुण्यनगरी आहे. ही जिल्ह्यामध्ये आपले साक्षात पांडुरंगी तो वास करतात. इथं अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत. या सोलापूर शहराचे जे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराजांचं, असं अनेक तीर्थक्षेत्रांनी हा सोलापूर जिल्हा व्यापलेला आहे. लाखो भाविक या दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने इथं येतात आणि वारीच्या निमित्ताने या चार मोठ्या वारी या सोलापूर जिल्ह्यात होतात. या लाखो लाखो वारकरी या सोलापूर जिल्ह्यात येत असताना अनेक लोकांचं सुखदुःखाचं या इथं या पांडुरंगाच्या चरणी जेव्हा नतमस्तक होतो, विशेष म्हणजे पांडुरंगाच्या पायाला हात लावून, जो या देशात कुठल्याही देवाला आपण पायाला हात लावून दर्शन मिळत नाही, पण इथं आलेल्या सगळ्या भाविकांना पांडुरंगाच्या पायाला हात लावून दर्शन मिळतो, हेच खरं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतो हे आमच्या एवढं सुखी कोणी नाही. लाखो वारकरी प्रार्थना करतात पांडुरंगाकडे, मुख्यमंत्रीही प्रार्थना करतील यावर्षी, पण तुम्ही देवाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, म्हणजे देव तुमचा चांगल्या प्रकारे ऐकेल, काय मागाल पांडुरंगाला यावर्षी? पांडुरंगाला गेले 2 वर्ष झाले या सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची सावट आहे. या वर्षी चांगलं पाऊस द्यावं, येणाऱ्या वारकऱ्यांचं, येणाऱ्या या सगळ्या भाविकांचं या सुखात हा यात्रा या संपन्न व्हावं आणि येणाऱ्या या आपल्या या राज्यातल्या या देशातल्या लोकांना सुखी समृद्धी ठेवावी, एवढंच मागणी पांडुरंगाच्या. हे होते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयरावजी देशमुख यांनी पांडुरंगाच्या चरणी हा दुष्काळ पूर्णपणे नाहीसा व्हावा आणि सर्व लोकांना सुखसमाधान मिळावं अशा भावना आपल्याशी व्यक्त केल्या. संदीप कापडे, सह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, नाते.